फ्रेंड्स नमस्कार, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, थंडीचा महिना सुरू झालेला आहे, अत्यंत थंडी पडलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये अनेक जणांना या थंडीचा खूप त्रासही होतो. तसं पाहिलं तर थंडीचा महिना हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महिना आहे, परंतु या हिवाळ्यामध्ये किंवा या थंडीमध्ये तुमचे होठसुद्धा फाटायला सुरुवात होतात, होठ ओलतात आणि हे होठ ओलल्यानंतर अनेक जणांना समस्या असते. त्यांची पेनिंग तर होतंच, परंतु शारीरिक सौंदर्यातसुद्धा बाधा निर्माण होते आणि म्हणून हे गुलाबी होठ कोणाला नको आहे, मुलायम होठ, मऊ होठ कोणाला नको असतात, सर्वांनाच हे प्रिय असतात. म्हणून मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये तुमचे होठ फाटू नयेत, किंवा जर फाटलेले असतील तर त्वरित एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये तुमचे होठ मुलायम होणार आहेत, एका रात्रीमध्ये तुमचे होठ गुलाबी होणार आहेत. जरी तुमचे होठ काळे पडलेले असतील तर ते होणार आहेत मुलायम गुलाबी. तर मित्रांनो, हा उपाय शेवटपर्यंत पहा. ही रेमेडी आहे, ती रेमेडी कशापासून तयार केली आहे आणि तुम्हाला कधी ती त्याचा यूज कधी करायचा आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला तर पाहूया यासाठी आपण काय काय वापरले. यासाठी आपण दोन गोष्टी वापरलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे पपईचा गर आपण वापरलेला आहे. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, आपण अशा पद्धतीनं पपईचे जो गर आहे त्याचे तुकडे केलेले आहेत. आपल्याला याचं हे मॅश करायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण दुसरा जो पदार्थ वापरला आहे तो म्हणजे मध. सर्वांना मधही माहीत आहे. आपण हे पदार्थ का वापरले? तर मित्रांनो, या पपईमध्ये असतात जीवनसत्व ए, मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात असते. त्याचप्रमाणे पेपिन एन्झाईम हे सुद्धा या पपईमध्ये असतं, जे स्किनच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच डेड स्किन घालवण्यासाठी, ज्या डेड पेशी आहेत त्या पेशी घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरत असते पपई. म्हणून पपईमध्ये अशी काही पोषक तत्व असतात जी त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. तर मित्रांनो, मध आपल्याला सर्वांना माहीतच आहे, मध त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सर्वांना, आपण सर्व जाणतात, मधामध्ये अशी काही पोषक तत्व आहे की जे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात. तर मित्रांनो, आपण पपईचा जे मॅश तयार केलेला आहे, साधारणपणे अशा पद्धतीनं आपण मॅश तयार केलेला आहे. साधारण 3 ते 4 चमचे जरी झाले किंवा 2 चमचे झाले, तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये करायचं आहे. तर 3 चमचे आपल्याला हे जर असं मॅश जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मध तयार करायची. तर आपण पाहू शकता, आपण 1 चमचा मध त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीनं आपण जे गर आहे तो मॅश केला आणि मॅश केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकलेला आहे. म्हणजे साधारणपणे 3:1 असं प्रमाण याचं ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही हे कितीही बनवू शकता, कारण हे 7 ते 8 दिवस आपण प्रिझर्व करू शकतो. तर बघा, या अशा पद्धतीनं तुमचं जे रेमेडी ती तयार होणार आहे. आणि ही जी औषध आहे, हे आयुर्वेदिक औषध आहे. आयुर्वेदामध्ये याला खूप आदरणीय साधारण महत्त्व आहे. मित्रांनो, तुम्ही हिवाळ्यामध्ये झोपण्यापूर्वी जर हे ओठांना लावलं तर तुमचे होठ हे सकाळी उठल्यानंतर मुलायम झालेले तुम्हाला दिसतील. मित्रांनो, अनुभव घ्या. नक्कीच आवडलं तर शेअर करा इतरांनाही आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा व्हिडिओ, नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद.